दिवाळीमध्ये फटाके फोडून आनंद साजरा करण्याऐवजी उत्तर प्रदेश बिहार सारखा हवेत गोळीबार करून आनंद साजरा करणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पिस्टल मधून फायर करत आणि या फायरिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या पोस्टच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सातपूर ध्रुवनगर येथील आकाश संजय आदक या संशयित तरुणाला गुन्हे शाखा युनिट एक ने ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक प्रशांत यांना ही माहिती मिळाली ऑक्टोबर मध्ये दिवाळीच्या दिवशी एका तरुणाने रात्री भरवस्तीत मधून हवेत फायर केलं होतं या फायरिंगचा व्हिडिओही व्हायरल झाला पथकाने संशयताचा माग काढला संशयित हा सातपूर ध्रुवनगर येथील असल्याचे समजले पथकाने परिसरात शोध घेत त्याला अटक करीत घराची झडती घेत एक पिस्टल जप्त केले चौकशीत त्यांनी फायर केल्याचा आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचं कबूल केला वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ प्रदीप म्हसदे प्रवीण वाघमारे नाझीम खान पठाण असित तांबोळी विशाल देवरे महेश साळुंके मुक्तार शेख यांच्या पथकाने उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली संशयित तरुणाचे मामा आहे एक्स सर्व्हिसमॅन असून त्यांचा पिस्टलचा शस्त्र परवाना आहे त्याच पिस्टलने दिवाळीत फायरिंग केल्याचं संशयित सांगत असून आता पोलिसांकडून मामाची चौकशी सुरू आहे तर या संशयितावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साठी प्रतिनिधी सुनील पगारे हे सातपूर